ओम शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलो द्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आजचा जो प्रश्न आहे तो आहे व्यवसाय संबंधीचा धनंजय या भैयाने प्रश्न केला आहे ते म्हणतात की गेली दोन चार महिन्यापासून माझा व्यवसाय खूप मंदीत आहे चालत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर त्या भैयासाठी आणि आपल्यासाठी काही गोष्टी सांगतो बऱ्याच वेळेस काय असतं मार्केटचं तेजी मंदी ही चालत असते परंतु तेजीची चालू असतानाही जर आपल्या व्यवसायामध्ये बरकत येत नसेल अथवा अडचणी येत असतील व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर काही दैवी गोष्टी हेही सांगणार आहे आज ज्यावेळेस आता तुम्ही कितपत मान्य करतात न मान्य ज्याच्या विश्वासाचा प्रश्न आहे तो बाह्य बाधा पण होते व्यवसायाला तर ती बाधा कशी घा आणि त्या बाधेपासून आपल्याला कशी मुक्ती मिळवायची ते पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला एक काय करावं लागेल तीन मिरच्या एक लिंबू हे एका काळ्या धाग्यामध्ये एकत्र गुंतवून आपल्या प्रथम दर्शनी जो आपला समजा दुकानाचा दरवाजा असतो त्याच्या त्या ठिकाणी जेणेकरून समोरच्या कस्टमरची म्हणजे ग्राहकाची नजर पडेल त्यावर अशा ठिकाणी बांधायचं हे बांधल्यानंतर काय होतं दोन चार दिवसांमध्ये जर ते काळं पडलं म्हणजे लिंबू मिरची नाचली खराब झाली तर असं समजायचंय की आपल्या व्यवसायाला दुकानाला बाह्य बाधा झालेली आहे ठीक आहे तर हे सतत बांधून ठेवायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमोशाला आपल्या दुकानामध्ये समजा स्वच्छता वगैरे करून सकाळी नारळ फोडायचं साखरचं नैवेद्य दाखवायचं घर आपल्या त्या दुकानामधले जे असतात आपले फोटो वगैरे लावलेले असतात ना तिथे हे प्रत्येक आमोशाला आणि आपल्या दुकानामध्ये एक छोटीशी पेटी ठेवायची छोटीशी तुमच्या त्यात काय तुम्हाला जी घडण ते दान एक रुपया दोन रुपया तुमच्या सुइच्छितानुसार त्या पेटीमध्ये आपल्या व्यवसायातून टाकायचे आणि ज्यावेळेस आपण समजा आमुषा वगैरे असते ना त्यावेळेस कुठलंही शिवमंदिर असेल तर त्या ठिकाणी ते दान द्यायचे त्या दान देण्याचं म्हणजे अन्नदान व्हावं हो त्या आपल्या देणगीतून अशी व्यवस्था करायची तुमच्या सुयानुसार करा अथवा आमच्याकडे ही तशी सोय आहे की प्रत्येक आमुषाला इथे अन्नदान केलं जातं आपल्या मंदिरात इथं तर तिथेही तुम्ही त्या पद्धतीनं तुम्ही अन्नदानासाठी काय तुम्हाला काय घडेल ते अशा पद्धतीनं आपल्या व्यवसायातून घडणाऱ्या एक दोन रुपयाप्रमाणे जी साठलीत ते पैसे तुम्ही देऊ शकतात आणि ह्या जी बाह्य बाधा आहेत त्याच्यापासून आपल्या व्यवसायाला मुक्ती मिळू शकतात आपला व्यवसाय भरबाटी चालू शकतो हे समजलं तर ही अशा गोष्टी होऊ शकतात आणि दुसरे काही कारण असू शकतात पण असं जर तुम्हाला समजा सुरुवातीला मिरच्या तीन मिरच्या लावून एक लिंबू टांगून जर तुम्हाला तो फरक जाणवला की काळे जपडले नाचले तर समजायचं की ही बाह्य बातील झालेली आहे त्यावेळेस हा उपाय करायचा तर मंडळी तुम्हाला समजलंच असेल तुमचीही काही शंका असेल काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा मी याच्या खाली मी फोन नंबर देतो आहे व्हिडिओच्या खाली त्या फोनवर तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात आपल्या शंकेचं निरसन केलं जाईल काही तुमचे प्रॉब्लेम असतील ते आपण मला जेवढे जमन तेवढं सोडवण्याचा प्रश्न तर मंडळी यावरच आजचा हा आपला कार्यक्रम मी तेच थांबूया परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नमशिवाय जय हिंद जय भारत